सोयाबीन व कापसाच्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड लसीकरणाकडे पाठ फिरवली असून आरोग्य विभागाची जनजागरण करताना दमछाक होत आहे. लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे व कोरोना आजाराला रोखण्यासाठी लोकांनी लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभाग जनजागरण करीत आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांनी जनजागरणावर भर देऊन जास्तीत जास्त लोकांना लस घेण्याकरिता प्रवृत्त करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. देवळी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 97 गावातील 18 वर्षावरील एकूण लाभार्थी लोकसंख्या असलेल्या 79,983 पैकी 56,836 लोकांना कोविड-19 चा पहिला डोस देण्यात आला असून 71% काम पूर्ण झाले आहे. तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोविड-19 लसीकरणाबाबत जनजागरण करण्यात येत असून तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असून ज्यांनी पहिला डोस पूर्ण केला त्यांचे 84 दिवस पूर्ण झाले त्यांनी दुसरा डोस घेण्याकरिता आरोग्य केंद्रात जाऊन दुसरा डोस घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांनी केले आहे. कवच कुंडले 8 तारखेपासून सुरू झालंय, आता ते दिवाळीपर्यंत राहणार आहे. तर सगळ्या नागरिकांना ही कळकळून विनंती आहे की आपलं 100% लसीकरण होईल याच्याकरता सगळ्यांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन पहिला डोसचं लसीकरण घ्यायचं आणि ज्यांचा दुसरा डोस जवळ आला आहे, दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर लसीकरण करून 100% आपलं कसं लसीकरण पूर्ण होईल याच्याकडे लक्ष देणार. तालुक्यात 20,314 लोकांनी दुसरा डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात दिसून येत आहे. तालुका आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्यात कोविड-19 चा नायनाट व्हावा, लोक सुरक्षित राहावे याकरिता आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनेचा नागरिकांनी पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांनी केले आहे. ग्रामीण भागात लसीकरण नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी लसीकरण करणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवून त्यांना लसीकरणाबाबत माहिती देतात. त्याचबरोबर कोविड-19 लसीकरणाचे डोस आरोग्य सेविका यांच्या मार्फत देण्यात येते. लसीकरण झाल्यानंतर निगराणी कक्षात नागरिकांना ठेवण्यात येऊन त्यांच्यावर 30 मिनिटे बारीक लक्ष ठेवण्यात येते. कुठल्याही प्रकारे नागरिक कसे सुरक्षित राहील याबाबत आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येते. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.